नमस्कार, मी विशाल परदेशी। सुप्रभात, या बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। सुरुवात करूयात आत्ता या क्षणाच्या महत्त्वाच्या बातमीने। भाजप आमदार राम कदम यांनी त्यांच्या घाटकोपर मतदारसंघातील लोकांसाठी काशी यात्रेचं आयोजन केलं आणि यासाठी विशेष ट्रेन लोकमान्य टिळक टर्मिनसवरून निघते। केंद्रीय मंत्री नारायण राणे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि यासाठी नारायण राणे LTT स्थानकावरती दाखल झालेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून आम्ही स्नेहयात्रा आयोजित करत आहोत असं राम कदम यांनी सांगितलं। याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे या क्षणाला आपल्याबरोबर। प्रणाली, काय तपशील? विशाल, आपण जर बघितलं तर आता थोड्या वेळातच या स्नेह यात्रेची ही जी ट्रेन आहे मान्य टिळक टर्मिनलवर ना आपण पाहतोय की केंद्रीय मंत्री नारायण राणे या ठिकाणी येऊन पोहोचलेले आहेत। स्थानिक आमदार राम कदम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून या स्नेह यात्रेचं आयोजन केलं आहे आणि आता थोड्या वेळातच केंद्रीय मंत्री नारायण राणे याला हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचं प्रस्थान करवणार आहे। 5 दिवसाची ही यात्रा आहे। संबंध 5 दिवसामध्ये स्नेहयात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि घाटकोपर मतदारसंघातील लोकांना काशीयात्रा घडवण्यासाठी म्हणून, सगळ्या मतदारांना काशीयात्रा घडवण्यासाठी म्हणून या विशेष ट्रेनचं आयोजन जे आहे ते राम कदम यांनी केलेलं आहे। त्याचं बुकिंग त्यांनी केलेलं आहे आणि त्याला हिरवा झेंडा दाखवणार आहेत केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि त्याचीच ही सगळी लगबग आपण बघतोय। अर्थात श्रीफळ वाढवण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता नारायण राणे जे आहेत हे या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहेत। पुन्हा एकदा आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याकडे। प्रणाली, आपण पाहतोय की अवघ्या थोड्या वेळातच या ठिकाणी या ट्रेनला प्रस्थान करण्यासाठी हिरवा झेंडा दाखवला जाणार आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे खास या यात्रेला हिरवा झेंडा दाखवण्यासाठी इथं आलेले आहेत। स्थानिक आमदार राम कदम यांच्या वतीनं या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी संकल्पना आहे स्नेह यात्रा, ज्यामध्ये वयोवृद्ध जे नागरिक आहेत या नागरिकांना भारतातली जी विविध तीर्थक्षेत्र आहेत त्या तीर्थक्षेत्रांचं दर्शन घडवण्यासाठी म्हणून या स्नेह यात्रेचं आयोजन केलं जातं आणि त्या पद्धतीनं जर आपण बघितलं तर घाटकोपरच्या अशाच वयोवृद्ध नागरिकांना आमदार राम कदम हे या स्नेह यात्रेच्या माध्यमातून काशी विश्वनाथचं दर्शन जे आहे ते घडवणार आहेत। काशीमध्ये जे काही घाट आहे त्या घाटांचं दर्शन असेल किंवा त्या ठिकाणी जी काही देवळं आहेत त्या मंदिरांचं दर्शन असेल आणि तिथं राहण्या खाण्यापिण्याची सगळी सोय जी आहे ती करण्यात येते या यात्रेदरम्यान आणि घाटकोपर परिसरातील हजारो नागरिक या यात्रेचा लाभ घेत असतात आणि त्यानुसार ही संपूर्ण ट्रेन आज काशी विश्वनाथकडे जायला निघणार आहे, ज्याला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आता श्रीफळ वाढवलेला आहे। थोड्या वेळातच हिरवा झेंडा दाखवून या ट्रेनला मार्गस्थ केलं जाणार आहे। विशाल, ही संबंध ट्रेन केवळ आणि केवळ घाटकोपर मधल्या मतदारसंघातल्या मंडळींकरताच त्याचं आयोजन करण्यात आलंय का? सध्या तरी या संपूर्ण ट्रेन मध्ये जर आपण बघितलं तर सगळे घाटकोपर या भागातले रहिवासी आहेत, तिथले मतदार आहेत, वयोवृद्ध नागरिक आहेत सगळे आणि आपण जर राम कदम यांना विचारलं असता त्यांचं म्हणणं आहे की याचा आणि निवडणुकीचा काही संबंध नाही, मी दरवर्षी अशा पद्धतीच्या यात्रांचं आयोजन करतो, दरवर्षी निवडणुका नसतात परंतु यात्रा मात्र दरवर्षी असतात आणि त्यामुळं या यात्रांचा आणि राजकारणाचा काही संबंध नाही अशा पद्धतीची भावना राम कदम यांनी व्यक्त केली आहे। या विशेष गाडीच्या आयोजनाच्या निमित्ताने कोणकोण नेते तिथे उपस्थित आहेत? आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी आमदार राम कदम आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे हे या ठिकाणी उपस्थित आहेत। त्याचबरोबर राम कदम यांनी हे सुद्धा सांगितलेलं आहे की येत्या श्रावण महिन्यामध्ये महाराष्ट्रातले जे विविध साधू संत आहेत केवळ साधू संतांसाठी संन्यासी आहे त्यांच्यासाठी विशेष यात्रेचं आयोजन केलं जाणार आहे आणि त्यावेळी केवळ जे साधू संत किंवा जे संन्यासी आहे त्यांना काशीची यात्रा घडवली जाणार आहे। आपण या दृश्यांमध्ये पाहू शकतो की आता या विशेष ट्रेनला म्हणजे जी LTT वरनं काशीच्या दिशेने रवाना होते, ज्यामध्ये राम कदम यांच्या मतदारसंघातील बहुतांशी मतदार आहे ज्यांच्याकरता मोफत काशीयात्रेचं आयोजन जे ते करण्यात आलेलं आहे। काशीमधल्या वेगवेगळ्या घाटचं दर्शन, तिथल्या देवी देवतांचं दर्शन या सगळ्या मतदारांना घडवण्यात येणार आहे आणि त्याचं व्यवस्थापन विशेष करून आजच्या दिवसाच्या निमित्ताने करण्यात आलेलं होतं आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते आता या विशेष ट्रेनला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आलेला आहे। पण त्यापूर्वीची दृश्य आपण बघतोय, यावेळी ट्रेनला सजवण्यात आलं होतं, मोठ्या संख्येनं मतदार जे आहेत ते या राम कदम यांच्या उपक्रमात सहभागी झालेले आहेत आणि दरवर्षी ह्या यात्रेचं आयोजन करण्यात येतं, यात
या कुठेही निवडणुकांचा संबंध नाही असं राम कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. श्रावण महिन्याच्या दृष्टीनेही काही विशेष कार्यक्रमांचं यात्रेचं आयोजन करणार असल्याचं राम कदम यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर आता नारायण राणे परतीच्या दिशेने निघालेत. पण त्याच्या अगोदरची दृश्य आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण पाहू शकतो की भाजपचे वेगवेगळे नेते या ठिकाणी त्यांच्याबरोबर उपस्थित आहेत. मनोज कोटक असतील, मंगल प्रभात लोढा असतील, केंद्रीय मंत्री नारायण राणे तर दिसताच आहेत, त्याचबरोबर राम कदम आणि इतरही भाजपचे पदाधिकारी आजच्या या विशेष ट्रेनच्या निमित्ताने लोकमान्य टिळक टर्मिनल्स या स्टेशनवरती उपस्थित होते. आणि यावेळी काशी एक्सप्रेसला हिरवा झेंडा जो आहे तो दाखवण्यात आला. राम कदम यांच्या वतीने त्यांच्या मतदारसंघातील सगळ्या मतदारांकरता विशेष काशी यात्रेचं आयोजन करण्यात आलं. त्या यात्रेच्या माध्यमातून या मतदारांना काशीला नेण्यात येत आहे. पुढे बातमी आहे सांगलीमधून. सांगलीच्या ब्रह्मानंद पडळकर समर्थकांनी मिरजेमधील रस्त्या शेजारील हॉटेल आणि घर जी आहेत ती जेसीबी लावून पाडली आहेत. मिरज शहरातील स्टँड जवळचे दोन हॉटेल, एक मेडिकल स्टोअर, ट्रॅव्हल ऑफिस, एक घर, पान शॉप पाडण्यात आलं आहे. मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने दुकानं आणि घरं पाडण्यात आली. हजार लोकांच्या सहाय्याने आपण जर बघितलं तर बहुतांशी मनुष्यबळ इथे लावण्यात आलेलं होतं. त्या लोकांच्या सहाय्याने जागेचा ताबा घेण्यासाठी पडळकर तिथं आल्याचा नागरिकांनी आरोप केला. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात असून नागरिकांच्या तक्रारीवरनं गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. ब्रह्मानंद पडळकर हे आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आहेत. आणि याचबद्दल आम्ही थोड्या वेळपूर्वी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. हा विषय नीटपणे समजून घेतला पाहिजे. या जागेमध्ये गेले काही वर्ष अतिक्रमण आहे आणि ही जागा ब्रह्मानंद पडळकर आणि दिलीप कारंडे यांची मूळ मालकीची जागा आहे. तिथं नॅशनल हायवेचं एक रोडचं काम चालू आहे आणि नॅशनल हायवे अथॉरिटी आणि महानगरपालिकेनं त्या शिवाजी महाराज रोडवरील सगळी अतिक्रमण काढण्याचं काम गेल्या महिन्याभरापासून चालू केलेलं आहे. महानगरपालिकेचे आयुक्त, अतिक्रमण विभागाचे प्रमुख, पोलीस प्रशासन यांनी वारंवार जाऊन तिथं अतिक्रमण काढायच्या सूचना दिल्या होत्या. परंतु तिथल्या या दुकानदारांनी मनमानी केली, त्यांनी त्यांचं ऐकलं नाही. शेवटी त्यांनी मूळ मालकाला म्हणजे ब्रह्मानंद पडळकर आणि दिलीप कारंडेंना नोटीस काढली 16 तारखेला, तुम्ही 24 तासामध्ये हे अतिक्रमण काढून घ्या. आणि मग मूळ मालकाला नोटीस आल्याच्या नंतर आमच्या लोकांनी त्यांना जाऊन सांगितलं की बाबा असं असं महानगरपालिकेचं नोटीस आलेलं आहे, तुमचं तुम्ही अतिक्रमण काढून घ्या, रोड करू द्या. त्यांनी तेव्हाही ऐकलं नाही. परत आमच्याकडून ते काय काढणं झालं नाही. परत परवाच्या दिवशी परत महानगरपालिकेनं दुसऱ्यांदा नोटीस काढलं की 24 तासाच्या आत तुम्ही हे सगळं अतिक्रमण काढून घ्या. त्यामुळं महानगरपालिकेनं दिलेल्या नोटीसीच्या नुसार हे रितसरपणे अतिक्रमण काढलेलं आहे. कुठलंही चुकीचं तिथं कुठलंही काम केलेलं नाही. आणि यानंतर आणखीन एक महत्वाची बातमी पुण्यातनं. पुण्यात राष्ट्रवादीच्या आंदोलनाला भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिलंय. पुण्यात राष्ट्रवादीकडून अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांसमोर दुचाकींना स्टिकर लावून आंदोलन पुकारण्यात आलं. राज्य स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज अशा पद्धतीचे स्टिकर लावण्यात आले होते. असा आशय या स्टिकरवर होता. आणि या आंदोलनाला आता भाजपने थेट आंदोलनाच्याच माध्यमातून प्रत्युत्तर दिलंय. यावेळी भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. यावेळी राष्ट्रवादी विरोधात भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर भाजप आमदार नितेश राणे यांनी आम्ही पण तयार आहोत, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय असं ट्विट करत त्यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केला. यानंतर थेट जाऊया तर नारायण राणे बोलतात तिथे. चाललेले आहेत ट्रेनने, चाललेले आहेत. ही आमच्या मागे ट्रेन आहे, ती काशी सारनाथ या ठिकाणी जाणार. त्याच्यामध्ये सर्व जे यात्रेकरू आहेत हे राम कदम हे त्यांना काशी सारनाथ देव दर्शन करायला घेऊन चालले आहेत. मी या यात्रेला शुभेच्छा देतो आणि या प्रसंगी माझ्यासोबत सन्माननीय मंत्री, महाराष्ट्राचे मंत्री मंगलसाद लोढाजी आहेत, खासदार कोटक साहेब आहेत आणि अन्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आहेत.
ते या सर्वांना या यात्रेला शुभेच्छा द्यायला आलेले आहेत. आपल्याला आई वडील एक असतात आणि आपण त्यांना यात्रा करतो आयुष्यात एकदा तरी, पण राम कदम 3000 आई वडिलांना घेऊन दर्शनाला चाललेला एक पुण्याचं काम तो करतोय. त्याला दीर्घ आयुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी राजकारणी हो अशी मी ज्या ठिकाणी शुभेच्छा देतो, त्याच्या भवितव्यासाठी देतो. आणि आपण सर्वजण या पवित्र कामाच्या वेळेला सर्व पत्रकार चॅनल उपस्थित राहिले म्हणून आपल्यालाही सर्वांना धन्यवाद देतो. जय हिंद. सर, आगामी काळात कोकणात देखील कोकणवासियांना देखील अशीच यात्रा घडेल का? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी राम कदम यांच्या या उपक्रमाला शुभेच्छा व्यक्त केलेल्या आहेत. आणि या शुभेच्छा व्यक्त करत असताना प्रसारमाध्यमांच्या वतीने इतरही प्रश्न त्यांना विचारण्याचा प्रयत्न झाला, ज्यात संजय राऊत यांनी केलेल्या काही आरोपांच्या मुद्द्याला देखील प्रश्न उपस्थित करण्यात आले. पण याविषयी मी बाहेर उत्तर देईल असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. आणि यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की एअर इंडियाच्या विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्राला अटक करण्यात आली आहे. आता या क्षणाची महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. अत्यंत असभ्य वर्तन या मिश्राने केलेलं होतं आणि या शंकर मिश्राला अखेर अटक करण्यात आलेली आहे. काही दिवसांसाठी त्याला विमान प्रवासाची बंदी तर घालण्यात आलीच, पण एअर इंडियामध्ये विमानात त्यांनी सहप्रवाशावरती लघुशंका केल्याचा प्रकार घडलेला होता. आणि या निंदनीय लज्जास्पद प्रकारानंतर या शंकर मिश्राला अटक करण्यात आल्याचं कळतं. विमानात सहप्रवाशावर लघुशंका करणाऱ्या शंकर मिश्रावर कारवाई करण्यात आली. तो ज्या कंपनीत कामाला होता त्या कंपनीनं शंकर मिश्राला कामावरून काढून टाकलं. शंकर मिश्रा हा वेल्स फॉर्गो कंपनीत व्हाईस प्रेसिडेंट पदावर कार्यरत होता. त्यानं विमानात सहप्रवाशावर लघुशंका केली होती. लघुशंका करणारा शंकर असल्याची माहिती पडल्यानंतर, माहिती मिळाल्यानंतर वेल्स फॉर्गो कंपनीनं ही कारवाई केली आहे. याबद्दल बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, मोठ्या पदावरती काम करणारा व्यक्ती ज्यांनी हे लज्जास्पद कृत्य केलं होतं, काय माहिती यानंतर काय कारवाई करण्यात आली त्याच्या विरोधात? नाही, महत्वाचं म्हणजे एकीकडे ज्या पद्धतीने त्यांनी अतिशय लज्जास्पद कार्य केलं होतं आणि सोबतच त्यांच्या संदर्भात जर बघितलं आपण तर त्याच्या लुकआउट नोटीस देखील जारी करण्यात आला होता. कारण की हा शंकर मिश्रा प्रथमतः मुंबईत असल्याचा दावा केला होता, पण नंतर ज्या पद्धतीनं तो तिथून पळून गेला आणि दिल्लीतच काही ठिकाणी लपून बसल्याची माहिती पुढे आली होती, त्यानंतर त्याला आता बेंगलोर मधून दिल्ली पोलिसांच्या एका चमूने त्याला अटक केलेली आहे. तो दिल्लीवरून बेंगलोरला पळून गेल्याची माहिती आली होती. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या शंकर मिश्राने ज्या पद्धतीनं अतिशय लज्जास्पद कार्य एअर इंडियामधून प्रवास करताना केलं होतं, त्यानंतर त्या संदर्भात त्याच्यावरती जोरदार निंदा देखील करण्यात आली होती. आणि सोबतच या संदर्भात आंतरराष्ट्रीय विमान संस्थेच्या वतीनं त्याच्यावरती जवळपास पहिल्यांदा 30 दिवसाची त्यानंतर 6 महिन्याची बंदी देखील घालण्यात आल्याची माहिती दिलेली आहे. पण या घडीला हे अत्यंत महत्वाचं आहे की शंकर मिश्रा याला दिल्ली पोलिसांनी अटक केलेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या तपशिलाबद्दल. पुढे पाहूयात बेकायदा फोन टॅपिंग प्रकरणात आरोप मुक्तीसाठी रश्मी शुक्ला यांनी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी राजीव जैन यांच्या तक्रारीनंतर 4 मार्चला कुलाबा पोलीस ठाण्यामध्ये शुक्ला यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आणि महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांचं बेकायदा फोन टॅपिंग केल्याच्या आरोपाप्रकरणी फौजदारी कारवाईसाठी मुंबई पोलिसांनी केंद्र सरकारची परवानगी घेतलेली नाही आणि त्यामुळं आपल्याला या प्रकरणातून आरोप मुक्त करण्यात यावं अशी मागणी जी आहे ती वरिष्ठ IPS अधिकारी रश्मी शुक्ला यांनी मुख्य महानगर दंडाधिकाऱ्यांकडे केली आहे. न्यायालयाने शुक्ला यांच्या अर्जावर पोलिसांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आणि या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात शुक्ला यांना आरोपी करण्यात आलं होतं. या पार्श्वभूमीवर शुक्ला यांनी शुक्रवारी अर्ज सादर करून प्रकरणातून त्यांना आरोप मुक्त करण्याची मागणी केली. आणि आता बातमी न्यूज 18 लोकमतच्या इम्पॅक्टची. धुळे राज्य परिवहन विभागात लवकरच जुन्या गाड्यांना सेवेतून बाद करत त्या जागी नवीन 100 गाड्या देण्यात येणार आहेत.
राज्य परिवहन विभाग वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी न्यूज 18 लोकपशी बोलताना ही माहिती दिली आहे. धुळे बस आगारमधील जुन्या झालेल्या गाड्यांचा मुद्दा उपस्थित करत बस गाड्यांची वास्तविकता न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. दरम्यान या बातमीनंतर राज्य परिवहन विभागाच्या वाहतूक शाखेचे महाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी धुळे बस आगाराची पाहणी केली. येत्या मार्च अखेरपर्यंत नव्या कोऱ्या 100 बसेस या धुळे बस आगाराच्या ताफ्यात असतील असा विश्वास शिवाजी जगताप यांनी व्यक्त केला. यानंतर थेट जाऊयात नारायण राणे बोलतात तिथे. ती लोकांना ऐकवायचं काम आपण करताय आणि हा उत्साह आपला मला योग्य वाटत. जे विचारायचं विचारा, त्याला उत्तर द्यायचं मी ते देणार. तुमची इच्छा असल्या तर आता असं एकटा जाईन मी, मला काय फरक पडत नाही. शिवसेनेच्या पहिल्या 19 जून 66 पासूनच्या पहिल्या 39 वर्षात शिवसेना वाढवण्यासाठी आणि सर्व काय करण्यासाठी नारायण राणे शिवसेनेत होता. मी शिवसेना संपवण्याची सुपारी नाही घेतली, संजय राऊतनी घेतलेली आहे. आणि आज त्याला आनंद जो होतोय ना, हा शिवसेना संपवल्याचा. 56 आमदार होते, आता 12 पण नाही राहिले हो, आणि ते शेवट करायला तो तयार आहे. कोणाला तू चॅलेंज देतोय? एक तरी संजय रावचं विधायक, सामाजिक, विकासात्मक, धार्मिक कार्य सांगा. सांगा संपादक म्हणून बौद्धिक विकासात्मक लिहिलेला लेख दाखवा. दाखवा पत्रकार म्हणून काय पावित्र्य असतं, आचारसंहिता असते, तिने वागता चॅलेंज देतो. एकटा फिरा. मला प्रोटेक्शन मी मागितलेला नाही आहे, 90 सालापासून आहे. मी ज्यांच्याविरुद्ध शिवसेनेत असताना लढलो, या देशातल्या कुठ लोक नाही, बाहेरचे लोकही होते. पोलिसांनी त्यांना अटक केली, मला माझ्यावर एक जबरदस्ती दिलं मला प्रोटेक्शन. त्याला माहित नाही शिवसेनेत नव्हता, शिवसेना नव्हता. शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो संजय राऊत, तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार. प्रोटेक्शन मी इथे सोड जिथे बघूया. राणे साहेब आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं. राणे साहेब आगे बढो. करता कोणासाठी तुम्ही धावताय पळताय हे पाहून मला वाईट. ही पत्रकारिता, हे राज्य एक शिवकल्याणकारी राज्य व्हावं, या राज्यात येणारा उद्योगपती असो, नागरिक असो, सुरक्षित असो, आणि हे या जनतेला सुखी समाधान करण्यासाठी आमचं सरकार, सन्माननीय देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काम करतायत. त्यांचं काम आणि कार्य दाखवा ना. सकाळी उठल्यापासून एकच काम, टीका. शिवसेनेच्या आत्ताचे नेते उद्धव ठाकरे असो, संजय राऊत कोणी असो, काय लोकांच्या सांगाव. 2.5 वर्षात केलेलं काम त्यांनी सांगावं. कोणत्या क्षेत्रात काम केलं, किती त्या राज्याचा GDP वाढवला कळतो का? ती विचारा. पर कॅपिटा इन्कम वाढवलं, दरडोई उत्पन्न वाढवलं. कुठल्या कुठल्या आदिवासी SC ST भागामध्ये लोकांना रोजगार निर्माण करून दिले ते सांगा. खाली तोंडालाही सकाळी पत्रकार उपस्थित असतात, काय उपस्थित मला कळत नाहीये. काय त्याला दाखवता? आजच्या राजकारणात हा जोकर आहे, जोकर जोकर. काही विधायक, सामाजिक, विकास, धार्मिक, बौद्धिक काही त्याच्याकडे नाही आहे. जे लेख लिहितो शिव्या घालण्यापलीकडे काही नाही. तुम्ही मला तिथे काशीला जाणारे आमची राम कदम यांची यात्रेच्या गाडीकडे त्याचा प्रश्न काढला. एकला काशीला आणि सारनाथला आमचा राम घेऊन चालला लोकांना. 3000 लोकांना पवित्र कार्य झालं. तुम्ही तिथे सांगता बोला संजय. आता रामाचं कार्य असताना रावणाचं काय काम आहे तिथे? आणि म्हणून मी बोललं चला भार या. आणि मी तुम्हाला सांगतो, मी कधी मला काम आहे, मी केंद्रीय मंत्री आहे, माझ्या अंडर 6 कोटी 30 लाख उद्योजक आहेत, उद्योगपती आहेत. मी अख्ख्या राज्यात फिरतो, मी अख्ख्या राज्यात फिरतो आणि राज्यात उद्योग आणि रोजगार वाढवायचं काम करतो. हा उद्योग संजय राऊतला नाही आहे. एक तुम्हाला आज गोष्ट सांगतो, एक ना दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार. कशासाठी माहितीये ना,
मी खासदार झाल्यानंतर माझ्या बाजूला संजय राऊत राज्यसभेत येऊन बसायचा आणि उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे बद्दल जे काय सांगायचं ना ते मी उद्धव ठाकरेला आता भेटून सांगणार. चपलाने नाही मारला उद्धवने आणि रश्मीने तर मला विचारा. हा शिवसेना वाढवणारा नाही संपवणार आहे. हा मातोश्रीचा मातोश्रीला सुरुंग लावणारा हे विष आहे. तो ज्याच्यावर अंगावर हात टाकेल खांद्यावर तो खांदा गळला समजा असा हा विषारी प्राणी आहे. त्यामुळे मला परत संजय राऊत बद्दल विचारू नका. पण एक ना एक दिवस प्रोटेक्शन सोडून मी संजय राऊतच्या समोर जाणार. त्यांनी मला एक माझा इतिहास आहे ना शिवसेना घडवण्यामध्ये आहे शिवसेना संपवण्यामध्ये नाही आहे. माझ्या वाटेल येऊ नको तू सांगशील आजही आहे. उद्या बोलशील तर मी उद्या त्रिपुराला आहे कामात. त्रिपुराला मी पण दर्शनाला चाललोय देवीची. त्यामुळे हे प्रश्न सोडा. राज्याचा विकासाबद्दल बोला लोकांच्या रोजीरोटीबद्दल बोला शेतकऱ्यांना पिकांना भाव देण्याबद्दल बोला. बेकारी घालवण्यासाठी आपण काहीतरी काम करूया आणि ते तुम्ही लोकांपर्यंत विचारा. आमचे आमच्या शासनाचे राज्य केंद्र सरकार माननीय मोदी साहेबांनी या 8 वर्षांमध्ये 30 योजना या कोणी आतापर्यंत सरकारने जाहीर केलं 30 योजना दिल्या हो. आज आम्ही या वर्षी गरीबांना 80 कोटी जनतेला मोफत धान्य देण्याची योजना परत एकदा 2 लाख कोटी खर्च येणार. हे पवित्र काम मोदीच करू शकतात. शिवसेनेला हा शब्द जड जाईल जीभेवर येणार नाही. गरीब आणि किती शिवसैनिकांचे बाळापाडनंतर संसार या शिवसेने उभारले आकडा सांगा का उद्ध्वस्त केले ते आम्हाला सांगा. जय हिंद जय महाराष्ट्र. आणि विषयाला घेऊन ना नारायण राणे यांनी पुन्हा एकदा जहरी टीका केलेली त्यांच्यावरती. मी उद्धव ठाकरेंना एक ना एक दिवस भेटणार आहे आणि मी त्यांना सांगणार आहे की ज्यावेळी मी खासदार झालो तेव्हा राज्यसभेत येऊन संजय राऊत माझ्या शेजारी येऊन बसून त्यांच्याबद्दल काय बोलायचे आणि हे बोलल्यानंतर त्यावेळी उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे त्यांच्याबद्दल काय प्रतिक्रिया व्यक्त करता हे लवकरच बघायला मिळेल असं देखील त्यांनी म्हटलेलं. आणि यानंतर मुद्दा महाराष्ट्राचा या बुलेटिनमध्ये इथं सांगणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.